तुला माझा मार्ग एकला मधला चिमुरडा आठवतोय? होय, तोच गोड लोभस चेहरा ज्याने लोकांच्या मनात घर केलं, वयाच्या 4थ्या वर्षात बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. हा माझा मार्ग एकलासाठी सचिनजींना पुरस्कारही मिळाला. बालकलाकार म्हणून सचिनजींनी 65 चित्रपट केले. राजश्री प्रॉडक्शनच्या गीत गाता चल मध्ये त्यांची व सारिकाच्या जोडीने तर धूमच उठवली. सचिनने बालिका बधू, अखियो के झरोको से, नदिया के पार सारखे अनेक चित्रपट केले. सचिनजींनी हिंदी टेलिव्हिजनही गाजवलं. तू तू मै मै, कडवी खट्टी मिठी सारखे टीव्ही शो केले. मराठी सिनेसृष्टीत तर चक्क राज्य केलं. ऍक्टिंग सोबत डायरेक्शनही केलं. नवरी मिळे नवऱ्याला अशी ही बनवा बनवी, अष्टविनायक, आमच्या सारखे अमीच, नवरा माझा नवसाचा ही त्यातलीच काही खास नावे. सचिनने नृत्य कौशल्यही दाखवले. नजबलियामध्ये सचिन व त्यांच्या पत्नी सुप्रियाने फक्त अवॉर्ड नाही जिंकला तर लोकांचं मनही जिंकलं व एकापेक्षा एक ह्या नृत्य स्पर्धेत महागुरु पदही भूषवलं. सचिनला 2 नॅशनल फिल्म अवॉर्डनेही गौरवण्यात आलंय. सचिनने 2011 शर्यत ह्या चित्रपटात एक तगडी भूमिका साकारली जी लोकांनी खूप पसंत केली. या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला ह्या इंडस्ट्रीमध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. ह्या गोल्डन जुबली करता व त्यांच्या वाढदिवसासाठी सचिनजींना हार्दिक शुभेच्छा. राजश्री.com करिता वैभवी प्रधान.